टू माय चॅनल. मी पूजा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते इंडियन मॉमेंट फ्लोरिडा या आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आहे संडे आणि आम्ही चाललो आहोत टेम्पाला आणि म्हटलं की व्लॉग इकडूनच स्टार्ट करूया. सकाळचं लंच वगैरे झाला आणि म्हटलं निघालो आणि आता वाजले आहेत दुपारचे 2. तर आज आहे स्पेशल डे, म्हणजेच की आज आहे प्रिशाच्या फ्रेंडचा बर्थडे आहे जे अमेरिकन आहे. तर फर्स्ट टाइमच आम्ही एका अमेरिकन बर्थडे पार्टी आता अटेंड करणार आहोत. तर यस, प्रिशा खूप छान रेडी झाले, एकदम पिंकी. मी नंतर तिचा एक लुक शेअर करीनच तुमच्या बरोबर. तर आणि आता मी निघालोच आहोत, तर म्हटलं की बघूया इकडचे बर्थडे सेलिब्रेशन कसं करतात वगैरे. मला सुद्धा काहीच आयडिया नाही आहे की कसं असणार आहे तिकडे काय. तर आमचा सुद्धा एक फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तर आम्ही पण तुमच्यासोबतच म्हणजे बघणार आहोत की कसं कसं काय काय ऑर्गनाईज केलं आहे. तर हे तिच्या मम्माने प्रिशाकडे म्हणजे पाठवून दिलं होतं इन्व्हिटेशन कार्ड. सो हे असं आहे. तर मग बस आता त्याच ऍड्रेस वगैरे आहे तर आम्हाला आता तिकडेच पोचायचं आहे. तर मग चला आपण डायरेक्ट भेटूया तिकडेच बर्थडे पार्टीला. आणि देवाश इकडे मागे मस्त बसलाय. देवाश हाय कर. हाय प्रिशा, से हाय. तर चला तुम्हाला भेटते डायरेक्ट वेन्यूलाच तिकडेच बर्थडे पार्टीला. गाईज आम्ही आता जस्ट तिथे पोचलो आहोत वेन्यूला या आणि डेस्टिनेशनला. आणि प्रिशाने खूप छान लुक घेतला प्रिशू पण. तर प्रिशू छान रेडी झाली आहे आणि आम्ही तिच्यासाठी हे मस्त असं गिफ्ट पण घेतलं आहे. आणि शैलेशने ऑन द वे चॉकलेट्ससुद्धा घेतले आहेत. आणि प्रिशाने पण खूप छान असं एक ग्रीटिंग बनवलं आहे जे तुम्हाला मी पुढे एक क्लिप शेअर करीनच. हो ना प्रिशू? हो. तिने स्वतःने खूप छान असं ग्रीटिंग बनवलं आहे. तर मग चला आता आताच जाऊया इकडे. आता आम्ही कार पार्क केली जस्ट आणि मग आता आपल्याला आतच जायचं. चला बघूया. प्रिशू काय करते? मी एक लेटर बनवते माझ्या फ्रेंडसाठी. तिचा बर्थडे आहे, तिच्यासाठी गिफ्ट तर घेतलं पण मी लेटर मी आता माझ्या हातानेच बनवणार आहे. सो हे तू रफ लिहिलंयस का आधी? हो. ओके, आणि आता तू हे फायनल इकडे लिहितेस? होय. व्हेरी गुड. बघूया काय लिहिलंयस ते. खूप छान. थँक्यू. हँड रायटिंग पण छान आहे तुझी. थँक्यू. ओके चल तू कंटिन्यू कर. ओके. सो इकडे हे ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो. इकडे शैलेशने हा कोड स्कॅन केला. सो हा रिलीज फॉर्म आहे आणि याच्यानंतर मग चेक इन होणार की किती मुलं आहेत हे रेकॉर्ड वगैरे ते लोक आतमध्ये घेणार. मला एक छोटीशी क्लिप दाखवली. त्यांनी मस्त हे एक फार्म घेतला आहे आणि त्यांनी त्यांचं एक बर्थडे डेकोरेशन थोडंसं केलं आहे. आतमध्ये सगळं स्नॅक्स वगैरे आहे आणि त्यांच्या तिच्या जे पॅरेंट्स आहे त्या मुलीचं नाव आहे वेरोनिका. आणि तिच्या पॅरेंट्सनी खूप छान वेलकम केलं आमचं. आम्हाला सांगितलं की तुम्ही येऊन आतमध्ये स्नॅक्स वगैरे एन्जॉय करू शकता. तर म्हटलं की नाही, आम्ही पहिला पार्क वगैरे फिरतो, छान फार्म फिरतो आणि मग येतो. तर मी जास्त काही आतमध्ये शूट नाही केलं किंवा ती जिचा बर्थडे आहे तिला नाही केलं, बिकॉज ही त्यांची प्रायव्हेट पार्टी आहे आणि प्रत्येक जणाला कॅमेरा फ्रेंडली नसतात आणि बरोबर वाटत सुद्धा नाही. सो मी थोडंफार तुमच्याशी क्लिप शेअर करीनच. आणि हे फार्म आहे तर खूप छान छान इकडे फार्म ॲक्टिव्हिटी आहे सगळं आतमध्ये आणि खूप छान इकडे प्राणी वगैरे सुद्धा आहेत. एकदम छान मागे बघू शकता इथे ज्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या म्हणजे मुलांचं त्या लोकांनी तशी तिकीट घेतली आहे की जे जे मुलं येतील त्यांची त्यांनी तिकीट्स घेतली आहे आणि पॅरेंट्सला पण अलाव केलं आहे या लोकांनी. तर मग मस्त आहे. तर चला बघूया पुढे पुढे आपल्याला काय काय बघायला मिळतं, एक्सप्लोअर करायला मिळतं. तर येस,
तो इथे तुम्ही मागे बघू शकता शेल्टर्स आहेत. तर असे जागोजागी शेल्टर्स आहेत आणि प्रिसाची बर्थडे पार्टी शेल्टर नंबर 3 ला आहे. सो असं मस्त आहे, एक छान आहे ना जागा, असेल एक ऑप्शन छान आहे ना. हा खूप छान आहे एकदम. हा भरपूर ऍक्टिव्हिटी आहेत. हा म्हणजे तिकडे बर्थडे सेलिब्रेशन झालं हे सगळं इन्क्लुडेड आहे त्याच्यामध्ये, खेळायला आणि त्यांचं जे काय ट्रेन वगैरे आहे छोटी टॉय ट्रेन, सो ते पण ती एन्जॉय करणार. हॉर्स रायडिंग आहे, सो हा ते पण प्रिशा एन्जॉय करणार. सो छान आहे, ओव्हरऑल खूप छान आयडिया आहे ही. सो आणि इथे बघू शकता, मी तुम्हाला मी दाखवते टॉर्टॉइज वगैरे केवढे मोठे आहेत ते. वेळ आणि हे टॉर्टॉइज बघा केवढे मोठे आहे. सो इथे प्रिशा आपल्या फ्रेंड सोबत एन्जॉय करते आहे, हो ना प्रिशू? अँड शी इज अ बर्थडे गर्ल. आणि ही आहे बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे विरोनिका. या ऑलराईट, गो विथ प्ले, गो अँड प्ले. या सो ओव्हरऑल हे फार्म खूप मोठा आहे आणि खूप छान छान ऍक्टिव्हिटी आहे मुलांसाठी. प्रिशा आता इकडेच खेळत होती, आता कुठे गेली? आपल्या फ्रेंड सोबत. आणि इकडे देवांशला मात्र सगळीकडे जायचं आहे, तो अजिबात थांबत नाहीये. इकडे आता आम्ही टॉय ट्रेन मध्ये बसलो आहोत आणि इथे मुलांबरोबर पॅरेट सुद्धा एन्जॉय करतोय. छान वाटतंय कारण का मुलं तर तिकडे बर्थडे एन्जॉय करत आहेत बर्थडे गर्ल सोबत आणि पॅरेंट्स सगळे इकडचे राईड्स वगैरे एन्जॉय करत आहेत. तर येस, मी पण बसली आहे. मला एका बॉक्समध्ये एकालाच अलाउड केलं आहे टॉय ट्रेनमध्ये. शैलेश पुढच्या बॉक्समध्ये, देवांशला घेऊन दाखवते तुम्हाला. प्रिशा इथे मस्त फ्रेंड बरोबर एन्जॉय करते. से हॅलो. हॅलो. आम्ही या दुसऱ्या टॉय ट्रेनमध्ये बसलो आहोत. खूप छान वाटतंय, तुम्हाला मी दाखवते पुढे. असं केलं आहे छानसं सिम्पलचं डेकोरेशन आणि आणि इकडे फूड पण ऑर्गनाईज केलं आहे. सो चला बघूया आपण.
Happy birthday to you. Happy birthday, dear Veronica. Happy birthday to you. आजचं सेलिब्रेशन आता जस्ट संपलं, आम्ही निघालो आणि मस्त प्रेशाने खूप एन्जॉय केलं, हो ना प्रेशू? हो, ही ऍक्च्युली माझी फर्स्ट ट्रिप होती माझ्या फ्रेंड्स सोबत आणि मी खूप एन्जॉय केलं बिकॉज इट वॉज माय फर्स्ट टाइम. तर हा माझ्यासाठी थोडं चांगलं होतं. येस, आणि प्रेशाला रिटर्न गिफ्ट सुद्धा मिळालंय, प्रेशा आणि देवाशला दोघांना सुद्धा रिटर्न गिफ्ट मिळाले आहेत. सो येस प्रेशा, हॅपी. येस. चला तर मग गाईज, आजचा व्हिडिओ पण मी इकडेच एंड करते आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. सो भेटते तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या, टेक केअर अँड बाय.